किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या नेत्या यांची सध्या प्रतिक्रिया येते ती आपण पाहूया मनसेचं राज्यभर आंदोलन चालू आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत किशोरीताई पहाटेपासूनच मनसेचे कार्यकर्ते मशिदींसमोर जाऊन हनुमान चालिसाचं पठण करत आहेत भोंगे लावत आहेत काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया देण्यासारखी काही फारसं महत्व देऊन बोलणार का नाहीये कारण खळखट्याक मागे पडलं टोल मागे पडला आता भोंगे आले हे प्रत्येक इलेक्शनमध्ये आम्हाला माहिती आहे आणि ज्या सरकारमध्ये आता ठाकरे सरकार आहे ते जे काँग्रेस राष्ट्रवादीने तर सांगितलं मागच्या वेळेला आमचीच सुपारी होती त्यामुळे लोकांना कळलेलं आहे की सगळे भोंगे सायरन म्हणता येणार ना हा भोंगा आहे तो भोंगा याच्यापर्यंत राहणार आणि तो भोंगा सक्का चुलत भाऊ बाळासाहेबांचा सुपुत्र मुख्यमंत्री झाल्यानंतर लोकांना असं वाटतं की पोटदुखी आहे ती पोटदुखी नाही ती बेंबी दुःखी आहे कारण बेंबीच्या चा दाटापासून चाललंय ती बेंबी दुःखी आहे पण तुम्हाला असं का वाटतंय कारण त्यांनी जो मुद्दा घेतलाय तो अनेक वर्षांपासून चर्चेत होता प्रलंबित होता तो मुद्दा त्यांनी हाती घेतलाय माझं म्हणणं आहे मुद्दा हाती नक्की घ्यावा कोणी पण तो गुद्द्यावर नेऊ नये कारण ज्या परिस्थितीतून देश गेला या दोन वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि मुंबई गेली आहे तुम्हाला भोंग्यांवरनं कशाला तुम्ही सरकारकडनं काम करून घ्यायचं आहे ना तर विधायक कामांसाठी बोला ना जी विधायक कामं झाली त्याच्याबद्दल बोला ना ज्या कोविड काळामध्ये इतर राज्यांच्या तुलनेनी महाराष्ट्राने काम केलं ते बोला ना आज लोकं होरपळून निघाली आहेत त्याच्यात लोकांना ह्या गोष्टी कुठलाच आता हे राहिलेलं नाही कारण याच्यामध्ये कोविड नाईन्टीन करोना आला तेव्हा कोण विचारलं नाही करोना आहे तू मुसलमान आहेस का तू हिंदू आहे का तू ज जैन आहे का तू पारशी आहेस का सकट सगळ्यांना ते भोगावं लागलं आणि माणूस की काय असते किंवा एका मुख्यमंत्र्यांनी संयमाने कसं काम करावं म्हणून तर ते अव्वल नंबरवर आले ना आज देशात आले ना शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे अव्वल नंबर आणि नुसतं ते अव्वल नंबरवर ते नाही त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगाही तितकाच जोरात आणि अडचण ज्या काही महाराष्ट्राला आज भविष्यात होणाऱ्या अडचणी आज ओळखून आदित्य उद्धवजी ठाकरे काम करतात त्यामुळे पोटदुखी इतरांना तर आहेच पण ही बेंबी दुखी आहे पण त्यांच्या सबांनाही गर्दी होते मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी असणं म्हणजे सगळे दर्दी असतील असं नाही होत त्याचं कन्वर्टेड कशात होत आहे त्याचं रूपांतर कशात होतं आहे ते बघा गर्दी काय बऱ्याच लोकांना तीन तास चार तासाचं जरा एक मनोरंजन असतं तसं होतं आहे हे मी नाही म्हणत आहे आज त्यांची लोकं पण म्हणत आहेत आणि किती नाराज होऊन बाहेर महाराज गेले ते आपण बघतोय पण जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते सौम्य पद्धतीचे गुन्हे दाखल केले अशी देखील टीका सरकारवर होते आणि तुम्ही जसं म्हटले की भाऊ त्यांचा मुख्यमंत्री आहे ओरड अशीच होते की भाऊ मुख्यमंत्री आहे गुन्हे पन... दोन्ही बाजूनी कसे काय ढोल वाजू शकता मुळामध्ये मुख्यमंत्री कायदा संविधान हे मुख्यमंत्री करत नाहीत बनलेला आहे त्याला रूल आहे मग ते रूल करत असताना करताना हाय त्याच काही करणार मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणून का त्यांनी घरातनं संविधान आणलं नाही घरातनं ना कायदा काढून आणला नाही ज्या याच्यामध्ये पोलिसांनी तपासलंय आणि त्याच्या कायद्याच्या बाजू तपासून मुख्यमंत्र्यांसमोर मोठे आपण रूल करतो म्हणजे रुलआउट रू, करतो चालवतो तर असं दोन्ही बाजून कशा काय ढोल वाजू शकतात मुळात होते है। जी टीका करणारे आता एकत्र कसे आहे ते सगळं कळत आहे त्यामुळे सरकारवर नक्की टीका करायला पाहिजे कारण आपण म्हणतो ना निंदकाचं घर असावी शेजारी आता शेजारी नाही आता घरातच आण घरातच आहे निंदकाचे घर गर घर असावे शेजारी नाही निंदकाचे घर घरातच आहे हे दिसतंय अख्ख्या महाराष्ट्राला म्हणून मी म्हंटल पोटदुखी नाही बेंबीदुखी आजचं जे आंदोलन होते ते आंदोलन यशस्वी झालं असं म्हणता येईल का तुम्ही कसं बघता मुळामध्ये बघा सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्णय मग तुम्हाला आज जी काय अगदी जागाही झालात मग पाच वर्षापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते त्याच्या मागचे चेहरे आता लोकांना कळायला लागलेले आहेत तर आणि मुळामध्ये हे सगळं दोन वर्षाच्या काळात जर नसता तर शंभर टक्के बाळासाहेबांच्या सुपुत्रांनी जे बाळासाहेबांचं स्वप्न एक तर ते पूर्ण झालं की शिवसेनेचा मुख्यमंत्री यावा असं जिवंतपणी पाणी बाळासाहेबांना वाटत होत त्यांना आत्मक्लेश देणारे कोण होते तुम्हीच आत्मक्लेश दिले शिवसेना भवनावर दगडमारी करणारे कोण तुम्हीच मातोश्रीला कमी लेखणारे कोण तुम्हीच आणि आतापर्यंत तुम्हाला बाळासाहेब आठवले जोगवा घ्यायला त्याच्या आधी बाळासाहेबांचं मटण सूप सगळंच काढलात त्याच्यामुळे लोक या गोष्टीला म्हणजे मी एक नागरिक म्हणून सांगेन खरंच कंटाळा आला आहे नका असं करू विधायक कामांकडे लक्ष द्या आणि जर या महाराष्ट्राचं तुलनात्मक करायचं झालं तर महाराष्ट्रातले उद्योग जे वाढले कोविड काळात पण त्याच्याकडे लक्ष द्या ना कारण युवकांच्या हाताला काम द्या पोटाची आग भुग भागवण्यासाठी त्यांना मदत करा ते सगळं राहतं बाजूला आणि फक्त आपला भोंगा वाजतोय मग कोण उठत आहे हनुमान चालिसा हनुमान चालिसा का म्हणावी तर आम्ही हिंदू आहोत आणि हनुमान चालिसा ही आमची ऊर्जा आहे तर प्रत्येक धर्मामध्ये त्याचा त्याची ती ऊर्जा आहे अर्थात भोंग्यांचा त्रास होतो तर असे कितीतरी कंप्लेंट आपल्याकडे पण देवळांचे पण त्रास होतो म्हणणारी लोक आहेत आज तुम्ही हिंदुस्थानामध्ये हिंदूला पण अडचणीत आणलात ह्या किशोरी पेडणेकर आहेत त्यांचं म्हणणं आहे भोंग्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदूंना देखील अडचणीत आणले कारण अनेक मंदिरांवर भोंगे असतात आणि त्यावर भजन कीर्तन किंवा इतर धार्मिक कार्यक्रम देखील पार पाडले जातात कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा त्र्यंबकेश्वर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट